नमस्कार मुलांना, गेल्या वेळी चौथं प्रकरण आपलं सायन्स वन मधलं इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याविषयी आपण चर्चा केली होती। त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना समजवताना आपण गेल्या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुमच्या सायन्समधील चॅप्टर नंबर 3 मध्ये इलेक्ट्रिक करंट आणि हाऊ टू इलेक्ट्रिक करंट फ्लो याविषयी तुम्हाला माहिती दिली होती। तर त्याच भागाची मी थोडीशी उजळणी करतो। समजा हा एखादा वाहक आहे, हा वाहक आहे म्हणजे एखादा तारेचा तुकडा समजूया आपण। या तारेच्या तुकड्यामध्ये धन आयन, त्यानंतर ऋण आयन, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो आपण, आठवलं असेल तुम्हाला। तर इलेक्ट्रॉन्स पण आहेत आणि धन आयन पण आहेत, आणि हे इलेक्ट्रॉन्स आणि धन आयन हे या पद्धतीने कुठेतरी रॅन्डमली ते असतात। रॅन्डमली असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही तिथे प्रत्यक्षात मूव्हमेंट नाही आहे, पण मात्र ते जसे आहेत तसे त्या अवस्थेमध्ये स्थिर आहेत। आता काय केलं, आता ह्या वाहकाला आपण एका तारेला जोडलं, म्हणजे याला बॅटरीला जोडलं। बॅटरीचा एक चार्ज होता पॉझिटिव्ह आणि एक चार्ज होता निगेटिव्ह, बरोबर दिसते। तर ह्या बॅटरीच्या टोकांना ज्यावेळेस आपण बघतो की ते जोडलेले आहेत, तर त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स तिथे मूव्हमेंट करायला सुरुवात करतील। पॉझिटिव्ह आयन कुठेही मूव्हमेंट करणार नाहीत, पॉझिटिव्ह आयन हे मूव्हमेंट करत नाही, मात्र इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते मूव्हमेंट करायला लागतील। आता इलेक्ट्रॉन्सवर चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह, बरोबर निगेटिव्ह चार्ज असतो। मग ते निगेटिव्हकडे जातील का, तर त्यांची मूव्हमेंट ही अशी या दिशेला व्हायला लागली। या दिशेला होत असताना ते जेव्हा जात असतात तर इलेक्ट्रिकचा ॲक्च्युअली करंट हा फ्लो व्हायला सुरुवात होत असते। इलेक्ट्रिकचा करंट जेव्हा इलेक्ट्रॉन हे एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा असा जॉईंट होत 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 जात असतात, मात्र पॉझिटिव्ह आयन हे त्यांच्या त्यांच्या जागीच ते स्थिर असतात। हाच मुद्दा इथे आपल्याला लक्षात घेता येईल की जर ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो, तो इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना ते या दिशेने जातो, पण मात्र आपण इलेक्ट्रिक वाहण्याची दिशा ही धनकडून ऋणकडे, मीन्स फ्रॉम द पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह टर्मिनल, लाईक दिस। आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या पद्धतीने आपण समजून घेतो की समजा मी एक छोटंसं एक उदाहरण मुलांना सांगितलं होतं की त्या उदाहरणामध्ये आपल्याला इथे जो आहे जास्त तो पॉझिटिव्ह आहे, जमिनीपासून हा निगेटिव्ह आहे। जिथे जास्त त्याला पॉझिटिव्ह का म्हणतात, जिथे जास्त चार्ज आहे दॅट इज द हाय लेवल, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स। हा पोटेन्शियल डिफरन्स समजवण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे। मी जर इथे पाण्याची बादली होती टेकडीच्या पायथ्याशी, तर ते पाणी असं वरती जाणार नाही, पाणी इथे ओतल्यानंतर ते पाणी खाली जाईल। याचा अर्थ काय होतं की जास्तकडून कमीकडे तुम्हाला नेहमी इलेक्ट्रिक फ्लो होताना दिसतं, मात्र ॲक्च्युअली जेव्हा ती बॅटरीला जोडतो तेव्हा तो ऋण निगेटिव्हकडून तो पॉझिटिव्हकडे जाताना दिसून येतो। हाच या इलेक्ट्रिक फ्लोचा एक भाग आहे, तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे। तर हे मागच्या याच्यामध्ये आपल्याला यालाच आपण पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो, ज्याला आपण पी डी हा शब्द कधीतरी ऐकला असेल तुम्ही, पी डी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला मराठीमध्ये विभवांतर असं म्हणतात। विभवांतर ज्या मध्ये विभव असतं त्याला विभवांतर असं म्हटलं जात असतं। आता आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया, पुस्तकात दिलेले आहे, पण त्याच्या अगोदर सांगतो की इलेक्ट्रिकचा वापर आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करत असतो। वी परफॉर्म द व्हेरियस एक्सपेरिमेंट्स रिगार्डिंग द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट्स। इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट अन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अँड कंडक्टिंग वायर, अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द रेझिस्टर्स, मॅग्नेटिक इंडक्शन अँड इलेक्ट्रिक मोटर जनरेटर। तर तुम्हाला त्या पद्धतीने आपण याच्यात सांगू शकतो। एनर्जी ट्रान्सफर इन अँड इलेक्ट्रिक सर्किट, याची एक आकृती आहे ती समजून घेऊया। या आकृतीमध्ये आपण जनरली
ही आहे प्लग कळ, त्याच्यातून जाणारा हा आय म्हणजे त्याचा इलेक्ट्रिक करंट, ए म्हणजे त्याचे दोन टोक. एक तारा घेतली आपण, त्या तारेचं म्हणजे नायक्रोमची तार घ्यायची, ती आपल्याला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला आपण त्याला जोडून आपण त्याचा एक अंदाज घेतो आपण, आणि त्याच्यातून विद्युतधारा कशी वाहू शकते ती. बाकी ह्या इतर ज्या आहेत ह्या तांब्याच्या तारा आहेत, त्या सर्किट म्हणून त्याला जोडलेला आहे. जो मोठा भाग असतो त्याला पॉझिटिव्ह आणि याला जो असतो तो निगेटिव्ह, म्हणजे करंट फ्लो कसा वाहतोय. बघा मी ॲरोचं अर्धाच शिकवलं तुम्हाला, करंट फ्लो होताना या दिशेने असा जातोय आणि मग निगेटिव्हकडे जातोय. मी आत्ताच सांगितलं की करंट फ्लो होताना पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे होत असतो. हा ॲमीटर जोडलेला आहे, हा इथे आता याचा होल्ट मीटर हा आपण आता जोडणार. हा होल्ट मीटर जो असेल, हा होल्ट मापी काय काम करतो, तर दोन टोकांमधलं विभवांतर मोजून दाखवण्याचं काम करत असतो. म्हणून इथे दिलेलं आहे की त्याच्यात व्ही, पुस्तकात दिलेलं आहे तुम्हाला व्ही ए बी असं दिलेलं आहे. म्हणजे काय, या दोन टोकांमधलं विभवांतर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला ते इथे दाखवू शकतो किंवा पाहू शकतो. तर या आकृतीच्या आधारे आपण आता पुढचा जे सूत्राचा भाग आहे तो समजून घेऊ. तर एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा द पोटेन्शियल ॲट अ ए इज अ हायर दॅन द पोटेन्शियल ॲट अ बी ॲज अ पॉइंट ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड टू द सेल. तर या पद्धतीने पॉइंट ए आणि बीपासून त्याला जे आपण जोडलेले आहे त्याची रचना त्यांनी दिलेली आहे, आणि त्या रचनेवरून त्यांनी समजून सांगितलं इफ द चार्ज क्यू, क्यू चार्ज हा जर आपण फ्लो करून दाखवला. आता हे आकृतीचा मला जागा कमी असल्यामुळे मी हे आता पुसणार, मी फक्त समजून सांगतो की काय काय. हा एक रेजिस्टन्स इथे जोडलेला आहे, त्याचं विभवांतर किंवा ती तार जोडलेली आहे, आणि त्याचे त्याच्यातलं व्ही आणि ए, मग याला पोचवण्यासाठी, या बॅटरीला एक इलेक्ट्रिक करंट पोचवण्यासाठी स्वतःचा असा चार्ज खर्च करावा लागतो, जो आपण मागच्या प्रकरणांमध्ये शिकलेलो, मागच्या नववीच्या प्रकरणांमध्ये शिकलेलो आहे. तर ओहमच्या नियमानुसार किंवा तुम्हाला क्यू अपॉन टी, क्यू म्हणजे चार्जेस आणि अपॉन टी, आपण जेव्हा म्हणतो की एक चार्ज युनिट चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा कालावधी बरोबर त्याच्यात वाहणारा करंट, हे त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं. तर कशा पद्धतीने, तर त्यांनी बघा पी बरोबर व्ही ए बी इज इक्वल टू क्यू अपॉन टी, म्हणजे याला आपण व्ही ए बी इंटू आय, यालाच आपण कोणत्या सूत्राने पाहिलं, तर यालाच आपण सूत्राने पाहिलं क्यू अपॉन टी इक्वल टू आय. म्हणजे एखादा करंट फ्लो होण्यासाठी वेन द चार्ज इज ट्रान्सफर फ्रॉम पॉइंट ए टू द बी इन विद इन अ टाईम, दिस इज कॉल्ड ॲज अ करंट फ्लो. तर तो आय म्हणजे आपण काय समजतो, करंट. तर इथे त्यांनी आपल्याला आता इलेक्ट्रिक पॉवरच्या सूत्रानुसार आपण व्ही इंटू क्यू अपॉन टी, त्यालाच आपण व्ही इंटू क्यू अपॉन टीचा अर्थ आय हा इथे जोडलेला आहे, आणि हा आय क्यू व्ही इंटू आय तयार झालेला आहे. तर त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही विशिष्ट ऊर्जा तयार, सोर्स ऑफ एनर्जी होत असते, त्या सोर्स ऑफ एनर्जीमध्ये सुद्धा आपल्याला एच त्यांनी दिलेलं आहे, एच बरोबर पी इंटू पॉवर इंटू टाईम. एखादी ऊर्जा हीट ती तयार होत असताना त्याला इलेक्ट्रिक पॉवर आणि त्याला लागणारा कालावधी, म्हणजे आपण कोणतं हीट शब्द हा केवळ एनर्जी म्हणून तिथे त्यांनी वापरलेला सोर्स ऑफ एनर्जी. ॲक्च्युली हीट प्रोड्यूस इन द रेजिस्टर इन टाईम टी, ती काही प्रोड्यूस होत नाही, पण हीट हा शब्द एनर्जीशी संदर्भात आहे. मग तिथे पीचं सूत्र हे टाकलं तर आपल्याला मिळणार व्ही ए बी इंटू टी, हे आपल्याला मिळतं. हे आपल्याला इथे वापरता आल्यानंतर ओहमच्या नियमानुसार त्याला त्याच्यात बदल त्यांनी दाखवलेला आहे. तो बदल त्यांनी अधोरेखित केला आहे की ओहमचा नियम काय म्हणतो. ओहमचा एखादा नियमच्या बाबतीत तुम्हाला मला पुसायला लागेल. ओहमच्या नियमानुसार या सूत्राचा वापर करून आपण आता पुढे ओहमच्या नियमाचा मध्ये त्याचा वापर करूया आपण, कारण आपल्याला ब्लॅकबोर्ड मोठा लागतो. तर तो ओहमच्या नियमानुसार व्ही ए बी, ए बी म्हणजे त्याला लागणारा कालावधी, त्याला लागणारा कालावधी जो आहे तो आपल्याला 10 मिनिटं असं झालेले आहेत आपल्याला व्हिडिओज, आणि मला इथे थांबवायचं आहे.
आय इन टू द आर म्हणजे काय अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ हा ओहम्सचा लॉ आहे त्याच्यामध्ये आपण आता आयची किंमत टाकली आय हा तिथे आपण जो आपण म्हणतो व्ही वर्ग एच बरोबर ॲक्च्युली हीटचं एक सूत्र आहे हीटिंग इफेक्टचं तो त्यांनी प्रत्यक्ष वापरला आहे व्ही स्क्वेअर ए बी डबल स्क्वेअर आहे एखाद्या याच्यातून जाणारा आणि टी अपॉन आर रेझिस्टन्स हा जो आहे हा त्याच्यामध्ये आपण त्याच्यात वापरलेला आहे आय इंटू आरच्या स्वरूपामध्ये तर तो इथे दिसतो सिमिलरली आपल्याला ते सूत्र जे तयार होतं ते मी सांगतो पटकन एच बरोबर आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी या पद्धतीने इट इज कॉल्ड जूल्स लॉ ऑफ हीटिंग जूल्सचा एक नियम त्यांनी इथे दिलेला आहे या जूल्सच्या नियमानुसार आपल्याला समटाईम्स उदाहरणं येतात एखादी ऊर्जा प्रोड्यूस करण्यासाठी जी करंट फ्लो होतो त्या करंट फ्लोचा वर्ग आणि रोध ज्याला रेझिस्टन्स असं म्हणतो आणि त्याला लागणारा कालावधी तर यांचा वर्ग रोध आणि त्याला कालावधी असं एकूण जेव्हा तयार होईल तेव्हा ती हीट निर्माण झाली किंवा ती मोजली असं याच्यात आपल्याला दिसून येतं हाच त्याला ते युनिट ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर हे आपल्याला वॅटमध्ये मोजता येतं त्याने दिलं आहे 1 जूल अपॉन 1 सेकंद ओवर डब्ल्यू वॅट या पद्धतीने तर आपल्याला हे पण आपल्याला माहिती असावं की इलेक्ट्रिक पॉवर जे आहे ते 1 वॅटच्या अर्थाने त्याचं ते युनिट हे वापरतात